सगळ्यांना. गणित म्हटलं की सूत्र आली आणि सूत्रांचं पाठांतरही आलं. खूप वेळा आपण ही सूत्र न समजता नुसतीच पाठ करतो आणि ऐन वेळेला ती सूत्र आपण विसरतो. तुमची हीच अडचण आज आपण दूर करणार आहोत. आज आपण गोलाचे पृष्ठफळ बरोबर 4πr² या सूत्राचा पडताळा करून बघणार आहोत. यासाठी लागणारे साहित्य आहे बॉल, कार्डशीट, कात्री, दोरा, पट्टी, कंपास, कटर, ग्लू आणि पेपर. गोलाची अनेक उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत, जसे की तुमचा आवडता लाडू, खेळण्यातला बॉल, अवकाशातील अनेक ग्रह हे सुद्धा गोलाकारच आहे. आज आपण गोल दर्शवण्यासाठी एका बॉलचा वापर केलेला आहे. प्रथम आपण या बॉलची त्रिज्या काढून घेऊया. यासाठी आपण दोन कार्डशीटचे पेपर घेतलेले आहेत. ते दोन कार्डशीटचे पेपर आपण या प्रकारे एकमेकांना समांतर बॉलच्या दोन्ही बाजूला लावून घेणार आहोत आणि या दोन कार्डशीटमधले अंतर आपण पट्टीच्या सहाय्याने मोजणार आहोत. इथे आपल्याला दिसून येते की दोन कार्डशीटमधील अंतर 7 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ या गोलाचा व्यास आहे 7 सेंटीमीटर. आता आपल्याला गोलाचा व्यास मिळालेला आहे 7 सेंटीमीटर. यावरूनच आपण त्रिज्या काढूया. आपल्याला माहिती आहे गोलाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्पट असते, म्हणून गोलाची त्रिज्या ही 7 च्या निम्मी होईल. म्हणजेच आपली गोलाची त्रिज्या येईल 3.5 सेंटीमीटर. आता आपण या बॉलला दोरा चिटकवून घेऊया. या पद्धतीने मध्ये थोडीही जागा न सोडता आपण हा दोरा पूर्ण बॉलला लावून घेऊया. दोरा पूर्ण चिटकवून झाल्यानंतर हा बॉल आपल्याला या प्रकारे दिसेल. आता आपण 3.5 सेंटीमीटर त्रिज्येची 4 वर्तुळं काढून घेऊया. गोलाला लावलेला दोरा आता आपण काढून घेऊया. या पद्धतीने आपण हा पूर्ण दोरा काढून घेऊया. गोलाला लावलेला दोरा आपण पूर्णपणे काढून घेतलेला आहे आणि हा दोरा आता आपण या 4 वर्तुळांमध्ये चिकटवून घेणार आहोत. बघूया तर 4 वर्तुळांमध्ये हा दोरा चिकटवण्यासाठी पुरतोय की उरतोय. गोलाचा पूर्ण दोरा आपण काढून घेतलेला आहे आणि तो या 4 वर्तुळांमध्ये चिटकवून घेतलेला आहे. दोरा जराही शिल्लक राहिलेला नाही. यावरून आपल्याला हे लक्षात येते की जेवढा दोरा गोलाचे पृष्ठफळ व्यापण्यासाठी लागला तेवढ्याच दोऱ्याने 4 वर्तुळांचे क्षेत्रफळ व्यापलेले आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र तर आपल्याला माहितीच आहे, πr². 4 वर्तुळांचे क्षेत्रफळ होईल 4πr² आणि यावरूनच आपले गोलाचे पृष्ठफळ काढण्याचे सूत्र तयार होईल आणि ते म्हणजे 4πr². तर मुलांना अशा प्रकारे जर आपण समजपूर्वक सूत्रांचा अभ्यास केला तर नक्कीच आपण कधीही सूत्र विसरणार नाही. धन्यवाद.